लॉकडाऊनच्या काळात गरीब आणि गरजूंना भोजनाची व्यवस्था होण्यासाठी जिल्ह्यात 11 ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आली असून बुधवारी 935 जणांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला. सोलापूर शहरातील 5 ठिकाणी शिवभोजन केंद्र पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. या 5 ठिकाणी बुधवारी 825 जणांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला. जिल्ह्यातील 11 ठिकाणी बुधवारी शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आली. उर्वरित 12 ठिकाणी लवकरच ही केंद्र सुरू करण्यात येतील अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. शासनाने सोलापूर जिल्ह्यातील शिवभोजन थाळीचे उद्दिष्ट जे 700 होते ते वाढून 3500 केलेले आहे. या अंतर्गत ग्रामीण भागात 23 केंद्र उघडण्यास या कार्यालयाने परवानगी दिलेली आहे. त्यापैकी 11 केंद्र सुरू झालेले आहेत. आज रोजी त्या 11 केंद्रामध्ये 935 लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. शहरामध्ये सुद्धा जे 5 केंद्र प्रचलित आहे त्यामध्ये 825 लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या मजुरांना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं अन्नधान्य वाटप करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्था यांची मदत घेतली जाते. जिल्हा प्रशासनाच्या 56 संस्था संपर्कात असून त्यांच्या सहाय्यानं महापालिका क्षेत्रात अन्नधान्याचं वितरण केलं जाणार आहे. यामध्ये 5 किलो आटा, 2 किलो तांदूळ, 1 किलो तूर किंवा मूग डाळ, खाद्यतेल 1 किलो अशा वस्तूंचं वितरण केलं जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे गट शिक्षणाधिकारी बापूराव जमादार मोबाईल 94-03-48-55-78 यांच्याशी स्वयंसेवी संस्था आणि दानशूर व्यक्तींनी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.